भारत फळे आणि भाज्या उत्पादक म्हणून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ओळखला जातो. पेरूमध्ये कॅलरीज आणि फॅट कमी असतात, परंतु त्यामध्ये कित्येक जीवनसत्व असतात. मिनरल्स तसेच अँटीऑक्सिडेंट, पॉलिफेनॉलिक आणि फ्लेवोनाइड संयुगे जे कर्करोग, वृद्धत्व, संक्रमण इत्यादी प्रतिबंध करण्यासाठी भूमिका साकारतात. ताज्या फळांमध्ये शेल्फ लाईफ मर्यादित असते, म्हणूनच ताजे फळांवर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. वाढीव कालावधीत त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी भिन्न मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये आणि हंगामात किंमत स्थिर करण्यासाठी पेरू फळांचे हंगामी नुकसान वेगवेगळ्या व्हॅल्यू ॲड उत्पादनांवर प्रक्रिया करून टाळता येऊ शकते, जे त्यांना खरेदीदारासाठी आकर्षक आणि ग्राहकांसाठी सहजतेने वापरण्यायोग्य बनवते. पेरूचा पल्प पेक्टिनचा व्यावसायिक स्त्रोत म्हणून वापर केला जातो आणि त्याचा वापर मुख्यतः रस, जॅम, फ्रूट चीज, फ्रूट बार इत्यादी रूपांतरित करण्यासाठी केला जातो. याचा वापर आईस्क्रीम, पुडिंग आणि दही चवीसाठी देखील केला जातो. ग्वावा पल्पच्या अशा फायद्यांमुळे आज मार्केटमध्ये ग्वावा पल्पची मागणी अधिक वाढली आहे, जेणेकरून ग्वावा पल्पचा बिझनेस सुरू करून आज आपण चांगला नफा कमवू शकतो. म्हणून मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे ग्वावा पल्प मेकिंग बिझनेसवर एक माहितीपट. रॉ मटेरियल्स. ग्वावा पल्प बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल्स म्हणून ग्वावा फ्रूट्स म्हणजेच पेरू, शुगर, वॉटर आणि पॅश्चरायझरची गरज असते. प्लांट अँड मशीनरीज. ग्वावा पल्प बनवण्यासाठी आपल्याला फ्रूट वॉशर, फूड पल्पर किंवा एक्स्ट्रॅक्टर, बॉयलर स्टीम, स्टीम केटल, होमोजिनायझर, पॅश्चरायझर, कूलिंग टँक आणि बॉटलिंग लाईनची गरज लागते. प्रोसेस. सर्वप्रथम कच्चे पेरू शेतकऱ्यांकडून आणले जातात. पुढे या कच्च्या पेरूला पिकवण्यासाठी रायपनिंग चेंबरमध्ये ठेवले जातात. रायपनिंग चेंबरमध्ये हे पेरू पूर्ण पिकल्यानंतर त्याला वॉशर मशीनमधून पास करतात, जेणेकरून फळांवर असलेली धूळ व इतर बारीक सारीक कण साफ होतील. पुढे हे वॉश केलेले पेरू स्क्रू टाईप पल्पर मशीनच्या हॉपरमध्ये फीड केले जातात आणि पल्प तयार केला जातो. दुसरीकडे गरजेनुसार पाणी आणि शुगर पावडर ॲड करून एक मिश्रण तयार करण्यात येते. नंतर हे मिश्रण आणि तयार पल्प मिक्सिंग टँकमध्ये मिक्स केले जाते आणि फिल्टर प्रेसच्या सहाय्याने फिल्टर करून घेण्यात येते. मिक्सिंग टँकमध्ये मिश्रणाचा तापमान होमोजिनायझेशन करण्यासाठी वाढवण्यात येतो आणि पल्पला एक समान होण्यासाठी गाळून घेतले जाते. पुढे या पल्पला पॅश्चराइज करण्यात येते आणि फिलिंग सेक्शनमध्ये पाठवले जाते. फिलिंग सेक्शनमध्ये बॉटल्सला साफ करण्यात येते आणि पल्प फिल करून पॅक करण्यात येतात. नंतर हे तयार पल्प मार्केटमध्ये विकण्यासाठी पाठवले जातात. अशा प्रकारे आज आपण ग्वावा पल्प मेकिंग बिझनेसबद्दल माहिती घेतली. तुम्ही हा बिझनेस अगदी सोप्या पद्धतीने सुरू करू शकता व उद्योजक बनवू शकता. या बिझनेस संदर्भात कुठल्याही मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता व संपर्कही करू शकता. अशाच नवीन बिझनेस आयडियांसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा.